काँग्रेसच्या गॅरंटी कार्डमध्ये सर्वसामान्यांचे हित, माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे प्रतिपादन, निपाणीत काँग्रेस गॅरंटी कार्डचे वितरण. काँग्रेस पक्षाला प्राचीन इतिहास असून सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाशिवाय आज देशाला पर्याय नाही. देशातील सर्वसामान्य जनता दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईने होरपळली जात आहे, तेव्हा समस्त जनतेच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्षाने नवीन योजना आखली आहे. यामध्ये कुटुंबप्रमुख महिलांना मासिक 2000 रुपये तर 200 युनिटपर्यंत विद्युत बिल माफ अशा बहुउपयुक्त योजना काँग्रेस सरकार देणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. ते निप्पाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बूथ क्रमांक 225, 226 व 229 मधील महिलांना काँग्रेस गॅरंटी कार्ड वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, ॲडव्होकेट संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अशोक लाके, बबन चौगुले, निप्पाणी शहर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रतीक शहा, निप्पाणी ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव उपस्थित होते. पुढे बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणार पक्ष असून यामध्ये सर्वसामान्यांचे हित आहे. यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला तुमचा मतदान स्वरूपातील आशीर्वाद देऊन विजयी करा, असे आवाहन केले. काँग्रेस गॅरंटी कार्ड म्हणून दिलेलं आहे, प्रत्येक महिलेला 2000 रुपये काँग्रेस पक्षानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक कुटुंबात 200 युनिट वीज मोफत आहे आणि रेशन कार्डाला 10 किलो मोफत तांदूळ देण्याची व्यवस्था केली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आता जे आपल्या उमेदवारी करतील त्या लोकांच्यावर विश्वास नाही ठेवता, विश्वास आमच्या काँग्रेस गॅरंटी कार्यक्रमावर ठेवा. ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत, आम्हाला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते अशोक लाखे म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वजण साहेबांच्या पाठीमागे राहून त्यांचे हात बळकट करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सुमारे 800 गॅरंटी कार्डचे वितरण बूथ क्रमांक 225, 226 व 229 मध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी तिन्ही बूथमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.